तर आपण हे पाहू शकतो चौऱ्याहत्तर टक्के लोक आहेत त्यांनी आपल्याला सबस्क्राईबच केलं नाही ते फक्त आपले व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करावी ही माझी विनंती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये जेचं नाव आहे शेठ माणूस क्रिएशन तर आपण आज खूप कडक असं एक भीम जयंती कमिंग सून यावरती एक स्टेटस क्रिएट करणार आहे तर तुम्ही देखील तसंच एक स्टेटस क्रिएट करू शकता पण तो स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा त्याचबरोबर आपण हे व्हिडिओ आहे त्या मटेरियल म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये जे मटेरियल यूज करणार आहे तर ते मटेरियल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मीडिया फॅरेज लिंकने दिलेला आहे पण तिथून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या जे पहिले एक पासवर्ड आहे तर त्या पासवर्डसाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे पूर्ण नका पाहू फक्त आपलं जे सात मिनटं असतात त्या पहिल्या सात मिनिटातच तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल तर सात मिनटापर्यंत जर व्हिडिओ किमान बघा तर एवढं काय अटेन्शन नाही कारण जेव्हा आपलं जे एम असतं साठ लाईक्स साठ लाईक्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्या टेलिग्रामला देखील मटेरियल येतच असतं टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर तुम्ही आधी ह्या व्हिडिओचा डेमो बघून घ्या वेलकम टू भीम जयंती सगळ्यांना माझा जय भेद कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपला जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून टाका काही विषय नाहीत चला तर तुम्ही आधी ह्या व्हिडिओ का स्पेशल होणार आहे कारण याच्यामागं आपण जे आपले काउंट डाऊन स्पेशल आहे जे स्टार्टिंगला आपले काउंट होतात एकोणीसशे सॉरी अठराशे एक्क्याण्णवपासून ते दोन हजार एकवीस ते काउंट डाऊन आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल होणार आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही समजून जाईल चला आधी आपण व्हिडिओ स्टार्ट करूया since 1951. ओके okay, तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे आपली जी डिस्क्रिप्शन आहे ती ओपन करायची आणि ती तुम्हाला एक प्रीसेट लिंक भेटेल त्यावरती अशा प्रकारे काही क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लोडिंग घेतली लोडिंग घेतल्यानंतर आणखी एकदा आपलं डायरेक्ट आलर्ड मशन ॲप जे आहे त्यात ते ओपन होईल तुमच्याकडे जर आलर्ड मशन ॲप नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जेवान व्हा तर ते पिन करून ठेवलेलं आहे नंतर आपल्याला सिम्पली इथं इम्पोर्टच्या वाट क्लिक करायचं आहे इम्पोर्ट केल्यानंतर डाउनलोडिंग प्रोजेक्ट प्र पॅकेज अशा प्रकारे का येईल तर तुम्ही पाहू शकता ते दोन असे इफेक्ट आलेले आहेत तर ह्याच्यातल्या पहिले इफेक्टवरती क्लिक करायचं आहे जा, इफेक्ट्सवर जायचं जा जा, थ्री डॉट वरती जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचं आहे कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर इथून सिम्पली बॅक याचा आहे बॅक आल्यानंतर इथं सिंपली आल प्लस साईकन दिसते तुम्हाला त्यावरती क्लिक करून तीन नंबरचा जो रशो आहे फोर इंटू फायवचा तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं कलर जो आहे तो आपल्याला ब्लॅक ठेवायचा आहे ब्लॅक ठेवल्यानंतर सिंपली प्लसचा एकाउंटवरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओवरचायचं आहे व्हिओ कॉल करायचं आहे आणि आता आपलं जे मटेरियल आहे तिथं तुम्हाला एक ही पीन जी म्हणजे आपले व्हिडिओ क्लिप आहे ओरला आहे हाय इफेक्ट तो भेटेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्यानंतर आधी आपण प्लसवरती टच करायचा ॲडिओवरचायचं आहे आणि आपलं जे सॉन्ग आहे ते ॲडिओ ॲड करून घ्यायचं आहे ओके तरी हे आहे ते हे सॉंग ॲड करायचं आहे नंतर पुढं आपल्याला हे आत्ता जो आपण इफेक्ट ॲड केला आहे त्यावरती क्लिक करून मो अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन तो नीट सेट करायचा आहे नंतर याच्यावरती क्लिक करून ॲड इफेक्टवर जायचे आणि तिथं इफेक्टवरती गेल्यानंतर इथं कलर रान लॅटच्या ऑप्शनवरती जाऊन इथं ह्यू शिफ्टमध्ये जाऊन स्टँडर्ड सेटिंगवरती जायचे आणि इथं तुम्ही पाहू शकता इथं कलर चेंज होत आहेत इथं आपल्याला जोपर्यंत निळा कलर येत नाही तोपर्यंत ह्याला पुढं घेत जायचं आहे तर ओके फिक्स झाला आपल्या इथं विषय नंतर आता सिम्पली आणि बरोबर हा ओव्हरला इफेक्ट आहे तिथं आपली एक पहिली बीट आहे तेरा पॉईंट सव्वीस तर ही बीट तुम्ही लक्षात ठेवायची आहे हो तेरा पॉईंट सव्वीस तर तेरा पॉईंटला आपण एक बुक मार्क द्यायचं आहे इथं आणि इथं हे जे आपला व्हिडिओ आता इफेक्ट तो तिथंच कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर स्टार्टिंग लायचं आहे प्लस टच करायचं आहे इमेज व्हिडिओ रचयचे व्ह्यू ऑल करायचा आहे नंतर आपलं मटेरियलमध्ये तुम्हाला एक फोटो भेटेल तो फोटो हा असेल तर हा फोटो तुम्हाला मी जागी दोन फोटो दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही कोणता एक फोटो आपले जे बाबासाहेब आहेत त्यांचा त्यापैकी कोणता एक फोटो ॲड करू शकता ॲड केल्यानंतर आपल्याला सिंपली ह्या फोटोवरती क्लिक करायचे आणि लास्टपर्यंत खेचून घ्यायचा आहे आणि खेचल्यानंतर सिंपली ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्सवर जायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचे आणि ते ऑपसिटिंग व्हिजिबिलिटीवरती जाऊन फेड इन आउट हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतरची पहिल जी पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला स्टार्टिंगची दहा ठेवायची आहे आणि इथली जी आहे ती देखील आपल्याला दहा ठेवायची आहे ओके तर मी आधी सॉरी ओके तर इथं शून्य पॉईंट दहा ठेवायचे आहे तुम्ही इथं पाहू शकता ओके शून्य पॉईंट दहा आलेला आहे तर एवढं ठेवल्यानंतर आधी नंतर आपल्याला काय करायचं आहे दोन बॉटांनी खेचून याला छोटं करायचं आहे आणि ही जी आत्ता इफेक्ट होता तो एकदम वरती घ्यायचा आहे वरती घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंगवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे नंतर स्टार्टिंग लाईचं आहे आणि स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्या सिंपल प्लसवरती टच करायचं आहे आणि इथं टेक्स्टच्या ऑप्शनवरती जाऊन इथं आपल्याला एक टेक्स्ट लिहायचं आहे अठराशे एक्क्याण्णव तर अठराशे एक्क्याण्णव लिहिल्यानंतर इथं फॉन्ट जो आहे तो आपल्याला सिंपली व्यू फॉन्ट्समध्ये जाऊन इथं सर्चमध्ये जाऊन पॉप असं सर्च करायचं आहे पॉप सर्च केल्यानंतर तुम्हाला खूप सारे फॉन्ट येतील तर पॉप्स ब्लर्ड नावाचा आपल्याला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे बोल्ड नावाचा आहे तो ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर इथं कलर जो आहे तो व्हाईटच ठेवायचा आहे नंतर ह्याची साईज जी आहे ती आपल्याला थोडी वाढवायची आहे या प्रकारे ओके तर वाढवल्यानंतर आपल्या सिंपली राईटवर क्लिक करून त्याला नेट सेट करायचा आहे नंतर याचं आपल्याला जे काउंट डाऊन आहे ते आपल्याबरोबर तेरा पॉईंट सव्वीसपर्यंत ठेवायचं आहे तर तिथपर्यंत त्याला लाँग करून घेतो मी तेवढं लॉंग केल्यानंतर जी साईज बीज जरा आपण आपल्या साईजनुसार आपण ठेवू शकतो नंतर आपण पहिल्यांदाला असं सेट करायचं आहे ओके तर एवढं एवढे साईज देतो तुम्ही इथे नंतर याच्यावरती प्लसवरती म्हणजे इथं प्लस का नाही त्याला मायनस करतो नंतर तीन सेकंदापर्यंत जायचं आणि ह्याची साईज जी आहे ती थोडी छोटी करून घेतो मी अकरा साई अकरा सेकंद याची साईज आणखीन थोडी छोटी करून घेतो आणि इथे एव एवढी साईज ठेवून घेतो तर तुम्ही पाहिलेला आहे मी ज्या प्रकार त्या प्रकारे तुम्ही करायचं आहे आणि केलं केल्यानंतर आणखीन ते जाऊन मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं तुम्ही पाहू शकता रोटेडचे ऑप्शन्स द्यायचे स्टार्टिंगला एक प्लसचं मार्क द्यायचं आहे आणखीन एकदा इथं म्हणजे अकरा पॉईंट सातला आहे आणि जी रोटेशन आहे ती जरा अशी सरळ ठेवायची आहे नंतर मवमध्ये जाऊन अशा प्रकारे सॉरी मध्ये जायचं आहे प्लस सायकन द्यायचं आहे आणि अशा प्रकारे काय सर सेट करायचं आहे नंतर आपण जे कॉपी इफेक्ट्स केलेले आहे त्याला इफेक्ट्सवर जाऊन थ्रु डॉट थ्रू जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे एवढे केल्यानंतर आता एक आपली नेक्स्ट स्टेप व्हायच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्सवर जायचे ॲड इफेक्ट्सवरच जायचे ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर इथं टेक्स्टचं तुम्ही पाहू शकता खाली त्या टेक्स्टवरती टेक्स्टवरती के क्लिक केल्यानंतर ते स्टार्टचा जो इफेक्ट आहे काउंट डाऊनचा त्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सिटिंगवरच जायचं आहे आणि आता आपण परत जायचं आहे तिथे काउंट डाऊनवरती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथे आपलं एक प्लस ॲकन दिसते त्याला मायनस करायचं आहे आणि ते बरोबर आपलं बुक मार्क देतो आता तेरा पॉईंट सव्वीसला तिथं जाऊन इथं तुम्ही पाहू शकता बरोबर दोन हजार एकवीस येईपर्यंत आपल्याला हे पुढं फ्रिक्वेन्सी यायची ती वाढवत राहायची आहे सॉरी ओके तर दोन हजार एकवीस झालेला आहे नंतर आपल्या सिंपली पुढची नेक्स्ट स्टेप आपली ही आहे नंतर आपल्याबरोबर तेरा पॉईंट सव्वीस आहे नंतर ह्या हा म्हणजे पी एन जी ॲड केली ती ही सॉरी म्हणजे आपण इफेक्ट केलेला हा एकोणीसशे सॉरी अठराशे एक्क्याण्णवचा त्याला लास्टला म्हणजे एकदम शेवटला खेचून घ्यायचं आहे आणि खेचल्यानंतर सिंपली आपल्याला यायचं आहे बरोबर तेरा पॉईंट सव्वीसला त्या दादा आल्यानंतर सिंपल प्लसवरती टच करायचं आहे इमेजन एवढं जायचं आहे आणि आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक पीएन जी भेटेल तर ओके तर ही पी एन जी असेल ती भीम जयंती ही पी एन जी ॲड करून घ्यायची लास्टला शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे आणि ही पी एन जी आहे ती इथं आपल्याला अशा प्रकारे काय ॲड करायची आहे ती ॲड केल्यानंतर आपल्याला सिंपली बरोबर याच्याच थोडंसं पुढं म्हणजे आपण जाऊया चौदा पॉईंट पंचवीसला सॉरी चौदा पॉईंट अठ्ठावीसला जाऊ प्लस वर टच करू इमेजिंग व्हिडिओवरच जाऊ आणि आपलं मटेरियल आहे तिथं जायचं आहे आपल्याला तिथं गेल्यानंतर आपली एक पिन जी आहे लवकरच नावाची ती देखील ॲड करायची आहे आणि लास्टपर्यंत ती देखील खेचून घ्यायची आहे आणि तिला तुमच्या साईजनुसार तुम्ही तिला लहान छोटं असं काय करू शकता तर ओके तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं एवढं झालेलं आहे नंतर तिथून सिम्पली बॅक यायचं आहे ना आपलं जे प्रिसेटमध्ये आपण इफेक्ट दोन दिल ते त्यातला दुसरा जो इफेक्ट आहे तर तिथे क्लिक करून इफेक्ट्सवर जाऊन कॉपी थ्री डॉटवर थ्री क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं आहे नंतर तिथून सिम्पली बॅक येच ना आपला जो जो व्हिडिओ चालू आता तिथं जायचं आहे तिथे गेल्यानंतर आता ही आपले दोन्ही ची आहेत त्याला इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे ओके तर एवढं कंप्लीट झालेलं आहे नंतर आपल्याला बरोबर आपली जी तेरा पॉईंट सव्वीसची बुकमार्क आहे तिथं जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर सिम्पली प्लसवर टच करून इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे आणि आपलं जे मटेरियल आहे तिथं तुम्हाला आणखीन एक ओवरला इफेक्ट दिलेला आहे मी तो सिम्पली ॲड करायचा ॲड केल्यानंतर थ्री डॉटरचा टच करून फिल स्क्रीन करायचं आणि फिल फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लेंडिंगवर जाऊन लाईटवर जाऊन स्क्रीन करायचं आहे ट्रॉक केवढे केल्यानंतर जेव्हा आपली ही दुसरी पेन जी आहे लवकरच नावाची ती ती येते ती आल्यानंतर आपल्या सिम्पल प्लेसवरती टच करायचं आहे आणि इथला कोणता तुम्हाला आवडण तो शेप सिलेक्ट करायचा आहे किंवा कुठलाही असो तो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली कलरचा जो ऑप्शन दिसतोय तो इथं निळा कलर करायचा आहे आणि याच्यावरती क्लिक करून लास्टला येऊन एकदम पोचायचं आहे नंतर ब्लेंडिंगवरच यायचं आहे डार्कचं जाऊन इथं तुम्ही पाहू शकता मल्टिप्लाय पहिला ऑप्शन आहे तर ती, ती, है। ती है क्लिक करून तो ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्सवर जायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचं आहे ओपीसिटीन व्हिजिबिलिटीमध्ये जाऊन लिंकवरती जायचं आहे स्टँडर्ड सेटिंग आहे तिची फ्रिक्वेन्सी आहे ती पूर्ण त्याची फुल करायची आहे तर एवढं झाल्यानंतर आपल्या सिम्पली स्टार्टिंग लेवन प्लसच्या एकावरती क्लिक करून इमेज अँड विडिओवर जायचं आहे आणि आपला जो लोगो आहे तो ॲड करायचा आहे तर ओके माझा मी लोगो ॲड करून टाकतो इथे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही याच्या जागी तुमचा जो वॉटरमार्क म्हणजे लोग आहे तो तुम्ही तुमचा ॲड करायचा आहे तुम्हाला अजून भीमजयंतीचे व्हिडिओ येतीलच तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं सर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ जर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण पाहिला असेल विदाउट स्किप करता तर तुम्हाला पासवर्ड शंभर टक्के भेटलेला असणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये